ममा मी दारू पिऊन आलेलो नाहीये. मला नीट चालता येत आहे, माझी पावलं नीटच पडत आहेत. पावलं वाकडी पडत आहेत ती हिची दीपाची. माझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक करून ही स्वतः बाहेर मजा मारायला मोकळी झाली. कार्तिक इनफ, माझ्यावर ओरडू नकोस ममा. त्यापेक्षा हिला विचार ना, हिने फसवलं मला का? माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक करून हिने अफेअर सुरू केलं बाहेर का? माझ्या नकळत माझ्या डोळ्यात धूळ फेकत राहिली. विचार ना हिला मामा का वागले असं. कार्तिक तुझं डोकं ठिकाणावर नाहीये, तू तोंडाला येईल ते बोलतोयस. बाबा मी सगळा विचार करूनच बोलतोय. या मुलांचा बाप मी नाही आहे, या मुलांचा बाप कोणी वेगळाच आहे. मग सांग ना, माझ्या पोटात जे बाळ आहेत त्यांचे वडील कोण आहेत? सुजय, तुझा बालपणीचा मित्र सुजय, तुझा जॉली फ्रेंड सुजय, रात्री अपरात्री इथे तुला बाहेर भेटायला येणारा तुझा मित्र सुजय. पार्टीत तुझ्या बरोबर एका खोलीत अडकलेला सुजय आणि होळीच्या दिवशी तुला येऊन पहिला रंग लावणारा तुझा मित्र सुजय. तोच आहे या तुझ्या मुलांचा बाप. What are you saying? Are you out of your mind? Kartik hai khote. Tula. Bolu de tala. Tacha manat ji kahi khatkat hai, ti sagli bahar nikud. हे बघ कार्तिक, माझं ऐक, तुझा काहीतरी मोठा गैरसमज झालेला आहे. अरे दीपा असं काही करणं शक्यच नाही आहे. निघाला? हो सासूबाई, तुझे मला गर्भसंसार क्लासला घेऊन जायला आलाय ना. तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. दीपा मला बहिणीसारखी आहे, निर्धास्त राहा. मी तिला तिथे व्यवस्थित सोडेन आणि माझी आत्या तिची उत्तम काळजी घेईन.
यार त्यांचं नातं काय ते आम्हाला कळतंय ना, दिसतंय. सुजय तिला बहीण मानतो. एक्झॅक्टली. ओ बहीण मानतो तो तुला. बहीण मानतो, भाऊ आहे तो तुझा. मग हे कोणी सांगितलंय तुला? हिने सांगितलं की सुजयने सांगितलं? कार्तिक, कारण त्याचं वागणं मला भावासारखं कधीच वाटलं नाही. आय एम सॉरी. कार्तिक, आणि तू जे म्हणतेस ते जर खरं असेल तर मग त्या भावा बहिणीच्या पवित्र नात्याचं फळ दिसतच आहे आपल्याला. कार्तिक, काय झालं? त्रास होतोय? फक्त ऐकताना त्रास होतोय ना? दीपा, मी तर हे सगळं भोगलंय, मला किती त्रास झाला असेल विचार कर जरा. दीपा, तू ही असली थिर करशील असं कधी वाटलं नव्हतं मला. तुझा रंग रूप काहीही न बघता मी तुझ्या प्रेमात पडलो, कारण तुझं मन साफ आहे, निर्मळ आहे असं वाटत होतं मला. पण तू तर पाताळ यंत्री निघालीस. तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवलंस मला. मी तुझ्यावर निस्सीम प्रेम केलं, खूप विश्वास ठेवला, पण मला काय माहिती होतं शेवटी माझ्या पदरात दुसऱ्याच कोणाची तरी मुलं येणार आहेत. ते कार्तिक, आता बास प्लीज. अम्मा, तू हिच्या निष्पाप चेहऱ्यावर जाऊ नकोस. हिचं खरं रूप वेगळं आहे, मी पाहिलंय ते. तुझ्या कार्तिकला हिने फसवलं मामा. मा, आत्ता मला तुझं म्हणणं पटतंय. या रंगाच्या व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या लायकीच्याच नसतात. आपण त्यांचा रंग नजरेआड केला ना तरी या यांच्या रंगाला जागतातच. आता मला पटतंय मामा, काळ्या रंगावर कधीच प्रेम करू नये, कधीही विश्वास ठेवू नये, कारण तुमच्या पदरी फक्त निराशा येते, फक्त विश्वासघात येतो. मामा, तुझा द्वेष योग्य होता. माझा द्वेष योग्य नव्हता. योग्य नव्हता. मी काळ्या रंगाचा करत आलेला द्वेष योग्य नव्हता बेबी. अरे आता कुठे मला काळा रंग योग्य आहे जाणवत होतं, आणि आता कुठे काळ्या रंगाचं निष्पाप असणं मला कळत होतं. तू काय बोलतोयस? आय नो, तू माझ्यामुळे, माझ्या विचारांमुळे तू असं बोलतोयस. माझे विचार चुकीचे होते. आय वॉज रॉंग. तू प्लीज समजून घे. आधी तर मला माफ कर की मी हे हे सगळे विचार तुम्हा लोकांमध्ये इन्स्टिल केले. आय वॉज रॉंग. काळा रंग वाईट नाही आहे. काळा रंग वाईट नाही आहे बेबी. हां, मी तुझी बायको, खूप चांगली आहे. तू आत्तापर्यंत हिच्या रंगाचा कधी विचार नाही ना केला. दॅट वॉज राईट बेबी. तू करेक्ट होतास. मम्मा वॉज रॉंग. मम्मा वॉज रॉंग. हे बघ, मी काळ्या रंगाचा तिरस्कार का केला, कारण मला तसे अनुभव आले होते. पण तो लीलाधर, त्या लीलाधरने माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं होतं कार्तिक. माझ्या आई अप्पांना माझ्यापासून तोडलं, त्यांचा जीव गेला रे त्यात. माझं अख्खं आयुष्य एकाकी झालं. त्याचा तिरस्कार करणं योग्य होतं.
बट वेअर मम्मा वेंट रॉंग. तिने त्याच्यामुळे इतर काळ्या रंगाच्या माणसांना पण त्याच तराजूत तोडलं. दॅट वॉज रॉंग. माझे विचार खरे मानू नको बेबी, प्लीज प्लीज. यू आर ऑलवेज राईट. तू तसाच वाग. यू आर अ गुड बॉय. तू तसाच वाग. हिची आई, हिची आई शालिनी, इतकी वर्ष मला वाटत होतं की तिने तुला किडनॅप केलं, ती तुझा जीव घेणार होती, पण नाही बेबी. देयर ऑल्सो आय वॉज रॉंग. माईने सगळं खरं सांगितलं मला. इतके दिवस तू जे सिद्ध करायचा प्रयत्न करत होतीस ना, ते सत्य माईने मला सांगितलं. सुनबाई, तुझी आई निर्दोष होती ग. माझा गैरसमज झाला होता. तर मला एकच मागणी दिली होतीस, मग दुसरी माझ्याकडे कशी आली असा प्रश्न पडलाय ना तुला. माईने दिली. माझी माई अपघात. आणि आता मी काय सांगते ते नीट ऐक. तुझी आई आहे ना शालिनी, ती नावाप्रमाणे शालीन कधीच नव्हती. तिने लीलाधरला साथ दिली, माझ्या मुलाला किडनॅप केलं, मला त्रास दिला, अर्थात त्याची परस्पर शिक्षा तिला मिळाली. अपघातात मृत्यू झाला आणि हेच सत्य आहे, आणि हे सत्य कधीच बदलू शकत नाही. माझं मन मला सांगते माझी आई निर्दोष आहे. तिने माझ्या कार्तिकला किडनॅप नव्हतं केलं, उलट कार्तिकला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. इकडे जरा प्रॉब्लेम झालाय, मला यायला जरा उशीर होईल, पण मी येतेच आहे घरी. मी घरी आल्यावर सांगते. कार्तिकला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं होत आणि त्याला घ्यायलाच मला तिने मुख्य रस्त्यावर बोलवलं होत. त्या गाडीत ते दोघेही होते. कार्तिक, 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 कार्तिक. लीलाधर पासून ती त्याला दूर घेऊन चालली होती, आणि त्यावेळेला वाटेत ती भरधाव गाडी आली आणि त्या गाडीने चुकले. खर तर मी शालिनीची माफी मागायला हवी, पण आईच्या वतीने तू मला माफ करू शकशील का ग? माझ्या आईला न्याय मिळालाच पाहिजे. आईसाठी तर मला एवढं केलंच पाहिजे. ब्युटिफुल. आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना तुझा? मी लवकर परत येईन. खरं तर मी तुझी पण माफी मागायला हवी. How dare you touch me? तुमचं पदर चढायला असतं तर अनर्थ झाला असता. अनर्थ झालाय, पण तो तू स्पर्श केल्यामुळे. घरकाम करणारी बाई आहेस ना, घरातली कामं संपवल्याशिवाय कशी जातेस? ज्याचं काम त्यालाच शोभत. या घरात काम केलेला माणूस उपाशी जात नाही. कुठे चाललीस? अगं तुझी फेवरेट जागा तर इथेच आहे, चपलांशेजारी. मॅडम, मी ते गिफ्ट परत द्यायला आले होते. कसलं गिफ्ट? डॉक्टरांनी दिलेलं. मॅम, बॉक्स तर एम्प्टी आहे. तो बॉक्स परत द्यायला गेली होतीस ना, मग तो बॉक्स रिकामा कसा? तू का गेलीस स्वयंपाकघरात? नाही, कसं आहे
मला तिच्या हातची चव बघायची होती ना थालीपीठाची, मीच सांगितलं तिला. जो माणूस काळ्या रंगाच्या प्रत्येक व्यक्तीविषयी इतका नकारात्मक पद्धतीने विचार करू शकतो तो नक्कीच आजारी असू शकतो. आणि तुमचा आजार पण दूर केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुझ्या काळ्या रंगाचा तिरस्कार माझ्या मनातून कधीच जाणार नाही. आणि तो तिरस्कार काढल्याशिवाय मी राहणार नाही. मी तुला घरातून कायमच हकलून लावेन. तुमच्या काळ्या रंगाच्या सुनेमुळे तुमच्या पांढऱ्या शुभ्र घराला शोभा आली आहे असं एक ना एक दिवस तुम्हीच मान्य कराल याची मला खात्री आहे. आज तुम्हाला काळ्या रंगाच्या द्वेषाचं उत्तर मिळेल. तुला घराबाहेर काढायला निघालीये आणि तू तिलाच वाचवतीयस. मला कुणीही त्रास देत नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं माझा छळ होतोय? तू ना हे लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी काहीही लपवत नाहीये. आणि माझी सासू फक्त माझी सासू नाहीये तर ती माझी आई आहे. ती माझी आई आहे. ती माझी आई आहे. तुझ्या रंगावरून तुझा सतत अपमान केला. तुम्हाला कार्तिकचं लग्न श्वेताशी लावून द्यायचं होतं, माझ्याशी नाही. आता सगळं कळलंय ना तुला, मग कशाला उगाच प्रश्न विचारते? बॅग उचल आणि चालायला लाग. जोपर्यंत माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुला. व्हाईट बोर्ड पाहिलास? माझी माणसं, माझं कुटुंब, माझा व्यवसाय असाच आहे. ब्युटिफुल. माझ्या संगम रौरी शुभ्र घराला लागलेला डाग आहेस तू, काळा डाग. पाणी तर घ्याल ना. असं म्हणतात की पाणी प्यायले की राग शांत होतो. तू हात लावलेल्या वस्तूंची हीच जागा आहे माझ्या पायाशी. तुला या घरातून बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाहीये मी. I'm really sorry, really sorry. बाहेर का झोपलीस? थकले होते ना, त्यामुळे काही कळलंच नाही. आणि कार्तिक, मी तुला बरं झोपू दिलं? कार्तिक रात्रीच मेडिकल कॅम्पला गेला. आज डोहा जेवण आहे माहिती आहे ना त्याला? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सासूबाई, पण कर्तव्य जास्त महत्वाचं आहे नाही का? ब्युटिफुल. जात, फ्रेश हो आणि संध्याकाळच्या तयारीला लाग. गो. आणि हो, मी कार्तिकशी बोलते. नाही सासूबाई, प्लीज तुम्ही माफी मागू नका. विठोबा, आज तुझ्यामुळे माझी माणसं वाचली आणि तुझ्यामुळे माझं घर. थँक्यू. आज तुझी सासू नाही, तुझी आई तुझी ओटी भरते असं समज. तुम्ही मला मुलगी म्हणून स्वीकारले, आता यातच मी भरून पावले. चांगली आहे रे, इतका अपमान केला मी तिचा, किती पटकन माफ केलं बघ तिने मला. बेबी, लिसन टू मी. इतके दिवस तू कधीही तिच्या रंगाचा विचार केला नाहीस. आजही करू नकोस. यू ऑलवेज स्टूड युअर ग्राउंड, यू स्टूड अगेन्स्ट युअर मदर. तू करेक्ट होतास. हे बघ, ज्या शालिनीचा मी इतकी वर्ष तिरस्कार केला तिने तुला किडनॅप केलं नाही, तिने तुला पळवलं नाही, उलट तिच्यामुळे तुझा जीव वाचला. कार्तिक, त्या शालिनीमुळे माझा मुलगा आज माझ्या समोर आहे.
लहान असताना तिने तुला जीवनदान दिलाय. आणि आज जो तुझा संसार फुललाय तो त्याच शालिनीच्या या मुलीमुळे. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.